नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला झटकन दोन अंकी किंवा तीन अंकी पाढा बनवण्याची एक ट्रिक सांगतो। जर तुम्हाला एक अंकी पाढे म्हणजे एक ते नऊ पर्यंत पाढे जर येत असतील तर पटकन पाढा कसा तयार करायचा ते आपण आज पाहणार आहोत। जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग आपण बघूया पटकन पाढा बनवण्याची ट्रिक। तर दोन अंकी संख्या आपण कुठलाही किती मोठा पाढा असेल, दोन अंकी समजा आपण आता 42 पाढा तयार करूया। तर 42 पाढा तयार करताना काय करायचं, त्यामध्ये जे दोन अंक आहेत 4 आणि 2, तर हे 4 आणि 2 चा पाढा लिहायचा। 4 आणि 2, 4 चा पाढा 4 1 4 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40। त्याच्यानंतर ह्या बाजूला 2 चा पाढा लिहायचा। 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 92 18 आणि 92 20। तर ह्याच्या पुढे तुम्हाला आता 42 पाढा आपण कसा तयार होईल ते पाहूया। तर इथं 42 मध्ये काय करायचं, एकच स्थान हा जो अंक असेल या बाजूचा पाढा जो असेल तो एकच स्थाने अंक घ्यायचा 2 आणि दशकस्थानचा अंक दशकस्थानी लिहायचा। त्याच्यानंतर हा एकच स्थानचा अंक 4 आणि हा दशकस्थानचा 8 लिहायचा। त्याच्यानंतर इथं हा 6 ला 6 आणि हे 12 च 12 लिहायचे। त्याच्यानंतर पुढं हे 8 ला 8 लिहा आणि पुढं 16 लिहा। त्याच्यानंतर पुढं इथं 2 अंक आहेत आता, तर ह्या 2 अंकापैकी एकच अंक इथं लिहायचा 0, एक अंकी इथं इथंपर्यंत एक अंक होते म्हणून जशात तसं लिहिलं। आपण इथं 2 अंक आहेत तर ह्या 2 अंकातला एकच स्थानचा अंक जशात तसं लिहायचा आणि हा दशकस्थानचा अंक ह्या 20 मध्ये मिळवायचा, म्हणजे 20 अधिक 1 21। त्याच्यानंतर हा 2 दशात तसं ठेवा, 24 आणि 1 25। त्याच्यामध्ये 4 दशात तसं ठेवा, 28 आणि 1 29। 6 दशात तसं ठेवा, 32 आणि 1 33। 8 दशात तसं ठेवा, 36 आणि 1 37। हे 0 दशात तसं ठेवा, 40 आणि 2 42। तर या पद्धतीने हा 42 पाढा तयार होतो। कुठलाही 2 अंकी पाढा असेल, आणखी एखादा आपण 2 अंकी पाढा घेऊया, मोठा पाढा घेऊया आपण 98 चा। त्याच्यामध्ये 9 चा पाढा लिहा, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90। आता 8 चा पाढा लिहायचं, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 7 48, 8 3 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80। आता ह्याच्या पुढे आपण 98 चा पाढा तयार करूया। आता इथं 8 ला 8 लिहा जशाच तस आणि हे 9 त्याच्या पुढे ठेवा, म्हणजे 98 येतो 98। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इथं 16 ला 6 जशाच तस लिहा, 18 आणि 1 19। पुढं हे 4 दशात तसं ठेवा, 27 आणि 2, 27 आणि 2 29। पुढे हे 2 दशात तसं ठेवा, 36 आणि 3 39। हे 0 दशात ठेवा, 45 आणि 4, 45 अधिक 4 49। 8 दशात तसं ठेवा, 54 आणि 4, 58। 6 दशात तसं ठेवा, 63 आणि 5, 68। 4 दशात तसं ठेवा, 72 आणि 6, 78। हे 2 दशात तसं ठेवा, 81 आणि 7,
अठ्याऐंशी शून्य जसा तस ठेवा, नव्वद आणि आठ अठ्याण्णव, तर हा झाला अठ्याण्णवचा. कुठलाही दोन अंकी पडा तुम्हाला या पद्धतीने तयार करता येतो. त्याच्यातले आपल्याला एक अंकीचे पाढे लिहायचे आणि एकच स्थानचा अंक दशक कसा ठेवायचा आणि दशक स्थानचा अंक या दशक स्थानच्या पाढ्यामध्ये मिळवायचे. तर आपण आता एक अंकी तीन अंकी पाढा तयार करून पाहूया. तर तीन अंकी पाढा आपण समजा एकशे छत्तीसचा पाढा घेऊया. आपण एकशे छत्तीसचा पाढा घेताना आपण काय करूया, एकचा पाढा लिहूया अगोदर. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, तीनचा पाढा लिहा. तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन पाचशे पंधरा, तीन संग अठरा, तीन सत्त एकवीस, तीन आठ चोवीस, तीन नवे सत्तावीस, तीन दस तीस. आता सहाचा पाढा लिहा. सहा एक सहा, सहा दोन्ही बारा, सहा त्रिक अठरा, सहा चौक चोवीस, सहा पंच तीस, सहा सहा छत्तीस, सहा सत्तर बेचाळीस, सहा अठरा अठ्ठेचाळीस, साईन नवे चौपन्न, साईन दस साठ. आता तीन अंकी पाढा तयार करता येईल. तीन स्ट्रिप वापरायचे, हे सहा एककस्थानचं पाढ्याचं तशाच तसं लिहायचंय. पुढे तीन लिहा दशकस्थान आणि शतकस्थानचा अंक लिहा. तर त्यानंतर पुढे दशक एककस्थानचं दोन दशाच तसं लिहा. हा अंक दशकस्थानचा या दशकस्थानच्या पाढ्यामध्ये मिळवायचे, सहा आणि एक सात, आणि पुढं दोन दशांश तसं ठेवा. त्याच्यानंतर पुढचं बघा, आठ दशांश तसं ठेवा. इथं नऊ आणि हा एक दशकस्थानचा अंक ह्या दशकस्थानच्या पाढ्यामध्ये मिळवायचा. नऊ आणि एक दहा, दहाचा शून्य लिहा आणि हातचा एक घ्या. इकडं हातचा तीन मध्ये एक हातचा ऍड करा, तीन मध्ये एक हातचा मिळवा, चार होईल. त्याच्यानंतर पुढं चारला चार ठेवा. बारा आणि हे दोन चौदा झाले, हे बारा अधिक दोन चौदा झाले, चौदा ते चार हाताला एक, चार आणि एक पाच, हा शून्य दशक तसं ठेवा. पंधरा आणि तीन अठरा होईल, अठरा ते आठ एक हाता घ्या, पाच आणि एक सहा, सहाशे ऐंशी. त्याच्यानंतर हा सहा दशक तसं ठेवा. अठरा आणि तीन हा दशक स्थानचा अंक दशक स्थानच्या पाढ्यामध्ये मिळवायचा. अठरा आणि तीन एकवीस, एकवीसचा एक इथं हस्ते इथं ऍड करायचे दोन, शतक स्थानच्या पाढ्यामध्ये सहा दोन आठ. त्याच्यानंतर दोन ला दोन, एकवीस आणि चार पंचवीस, पंचवीस ते पाच हस्ते आले दोन, सात आणि दोन नऊ. दोन ला दोन, एकवीस चार पंचवीस ते पाच सातशे दोन आणि सात आणि दोन नऊ. आठ आठ ला आठ ठेवा. चोवीस चार अठ्ठावीस, अठ्ठावीस ते आठ सातशे दोन, आठ आणि दोन दहा. हा चार ला चार ठेवा. सत्तावीस आणि पाच बत्तीस, बत्तीस ते दोन हातचे आले तीन, नऊ तीन बारा, एक हजार दोनशे चोवीस. त्याच्यानंतर हा शून्यला शून्य ठेवा. तीस आणि सहा छत्तीस ते सहा हत्याले तीन, दहा तीन तेरा, एक हजार तीनशे साठ. यापर्यंत तुम्हाला कुठलाही तीन अंकी पाढा तयार करता येतो. तो तीन अंकी पाढा तयार करताना ह्याच्यातले जे तीन अंक आहेत ते तीन अंकाचा पाढा लिहायचे आणि एकासमोर एकच स्थानचा पाढाचा अंक, एकच स्थानचा अंक दशक तसा ठेवा. दशक स्थानच्या अंकामध्ये दशक तसा ठेवा आणि शतक स्थानचा तसा. जर पुढे अंक दोन अंकी येत असतील तर एकच स्थानच्या पाड्यातला एकच स्थानचा अंक दशक तसा ठेवा. दशक स्थानचा अंक दशक स्थानच्या पाड्यामध्ये मिळवा, आलेले हातचे शतक स्थानच्या अंकामध्ये मिळवायचे. धन्यवाद.